नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपलं मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर तर आपला चॅनल खूप यंगस्टर आणि खूप वयस्कर लोकही बघतात तर वयस्कर लोक बघताना त्यांना आपल्यासोबत कॉन्टॅक्ट करायचं असतं पण त्यांना वे भेटत नाही तर जर कुणी त्यांच्या आजूबाजूची किंवा नातेवाईक वगैरे असेल किंवा यंग जनरेशन कुठली मुलं वगैरे आजूबाजूला असतील तर तुम्ही त्यांना प्लीज गाईड करा की गुगल फॉर्म आपला कसा भरायचा त्याची लिंक तर आपण देतच असतो तर गुगल फॉर्म भरून तुम्ही आपल्यासोबत त्यांना कनेक्ट करू शकता आजूबाजूचे लोक असतील तरी काही हरकत नाही आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधू आणि पुढच्या गोष्टी आपण त्यांना इथं आणण्यासाठी मदत करूयात तर चला आता आजही एक भयानक अनुभव आहे ऐकूयात नमस्कार सर नमस्कार काय आपलं नाव सर माझं नाव निखिल आगलावे आहे मी धुळ्यात राहतो धुळेगाव महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्हा प्रॉपर धुळ्यातच राहतो आणि आता सध्या मी पिंपळी राहतो मी जॉब करतो किती वर्षापासून पुण्यामध्ये आ मला आता झाले असतील दोन तीन वर्ष झाले असतील इकडे राहून सध्या ते बरं आणि तुम्ही आपला कॉन्टॅक्ट कसा केला आपला मिस्टर डॉक्ट चॅनलला मी तुमचा फॉर्म बघितला होता डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुमचा फॉर्म होता मी तुमच्या चॅनलवर बघत राहतो स्टोरीज मला पण वाटलं की माझा पण अनुभव थोडासा मी लोकांना सांगायला पाहिजे तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे थोडं मला वाटलं असं तर फॉर्म भरला तर तुमचा मला कॉन्टॅक्ट आला फोन वगैरे आला आपली भेट झाली इकडे आता यूट्यूबला भरपूर चॅनल आहेत हॉररचे मग असं काय वाटलं की मिस्टर सोबतच हा तुमचा अनुभव शेअर करावा म्हणून मी आपले हा चॅनल जो आहे त्याचे दोन एक चॅनल हिंदीमध्ये एक मराठीमध्ये मा आणि तुम्ही ऑडियन्सला जास्त कनेक्ट होतात तुमचे स्टोरीज तुमचं जे जे काही आहे चॅनल वगैरे आणि मी ते स्टोरीज वगैरे आहेत तुमचं चॅनल मला इंटरेस्टिंग वाटतं कारण की नाही मराठी मी पण महाराष्ट्राचाच आहे तर कनेक्ट महाराष्ट्र महाराष्ट्राच्याच लोकांशी करतो तो बरं तर आता आपण सुरुवात करूयात तर कसे कसे काय काय तुमच्यासोबत अनुभव घडले माझ्यासोबत दोन तीन अनुभव घडलेले आहे त्याच्यामधले मी तुम्हाला दोन आज अनुभव मी तुम्हाला सांगतो एक धुळ्यात हे दोघं पण जे अनुभव माझ्यासोबत जे घडलेले आहे मी आणि माझा भाऊ आणि आमचे जे दोन तीन मित्र अजून जे सोबत राहायचे ते आमच्यासोबत त्यांच्यासोबत घडलेले तर एक जो अनुभव जो माझ्यासोबत आल आलेला आले आहे मला जो आलेला अनुभव आहे तो बिलाडी म्हणून एक धुळ्यात एक प्लेस आहे जंगल वगैरे हो एरिया आहे तो झरना वगैरे हो असं नदी वगैरे हो आणि दुसरं हनुमान टेकडी म्हणून एक धुळ्यात जागा आहे लोक धुळ्यातले जे लोक असतील त्यांना सगळ्यांना माहीत असेल मी कोणती जागा सांगतो आहे आणि तिकडचं वातावरण कसं असतं ते पण त्यांना माहीत असेल मग त्यांना कळेल की इकडं ही गोष्ट कशी झाली असेल काय नसेल कोणता स्पॉट मी सांगतो आहे त्यांना कळून जाईल म्हणजे धुळ्यातून जर कोणी पाहत असाल तर हनुमान टेकडी जर सर म्हणले तर ते कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आम्हालाही माहीत पडेल बरं काय झालं त्याच्यामध्ये मी आता तुम्हाला हनुमान टेकडीवरती आम्ही जे गेलो होतो जे काही घडलं होतं ती घटना तुम्हाला आता तुम्हाला सांगतो झालं असं होतं की इंजिनिअरिंग वगैरे करून मी शिरपूरमधनं धुळ्यात आलो लॉकडाऊन वगैरे लागलो होतं शेवटचा माझा जो एक वर्ष होता तो लॉकडाऊनमध्येच होता इंजिनिअरिंगचा ते एक्झाम वगैरे आमचे झाले त्याच्यानंतर जॉबची शोध वगैरे चालू होती तर त्याच वेळेत आम्हाला टाईम वगैरे जास्त राहायचा लॉकडाऊनमध्ये काही करता यायचं आणि सगळे जे मित्र वगैरे आहेत ते रोज संध्याकाळी भेटायचे आम्ही आम्ही जागा होती आमची गार्डन होतं आम्ही तिकडं सगळेजण बसायचो तर मग आम्ही तिकडं रोज नेहमी तिथंच बसायचो तिकडं गेम वगैरे पबजी वगैरे खेळायचो आणि पण कधीतरी विकली आम्ही असं काय करायचो की दुसऱ्या जागेवर जायचो की आउ आउटिंग म्हणून की ब इकडं बसून बसून बोर झाला आता जाऊ फिरू जरा असं तर मग टेकडीला आम्ही असंच गेलो जास्त काही दूर नाही आहे आमच्या ना। हनुमान टेकडी पण त्यावेळेस पोलिसांनी सगळं स्ट्रिक केलं होतं मी कसं गेले नाही तोपर्यंत लॉकडाऊन म्हणजे असं नॉर्मली काही गोष्टी चालू असं हळूहळू लॉकडाऊन सु सुटत होतं ना की हे चालू राहील ते चालू राहील तर थोडं ॲडजस्ट करून घ्यायचो आम्ही की फिरायचो आता फिरतातच लोक एवढं कम्प्लीट लॉकडाऊन काही आम्ही असं होतं ते तर मग एक रात्र म्हणजे संध्याकाळची गोष्ट आहे ती साडेपाच सहाला आम्ही सगळेजण मित्र भेटलो म्हणजे त्या दिवशी आमचे बाकीचे मित्र तर आलेले नव्हते ते दुसरीकडे वाटतं त्यांना काही काम वगैरे असतील ते असेल मी होतो माझा भाऊ होता यश म्हणून आणि कौस्तुभ बागुल नावाचा एक मित्र आहे आणि आर्पित ठाकरे म्हणून एक मित्र आहे आम्ही चार जण होतो तर जण बसलो तर गेम वगैरे आमचा खेळला गेला चार्जिंग वगैरे संपून गेली ती बोर होतं साडेसहा वाजून सा संध्याकाळचे साडेसहा वाजले होते म्हटलं काय करायचं गाडी दोन गाड्या होत्या म्हणजे एकच होती तेव्हा आता एक, एक दुसऱ्या मित्रांनी आणली चल म्हणे जाऊ म्हणे जायचा प्लॅन दुसरीकडे होता पण म्हटलं जवळच्या जवळ जाऊ जास्त काही दूर नाही जाऊ पोलीस वगैरे हो राहतात उगाच काही प्रॉब्लेम झाला तर काही हे होऊन जाईल विशेष तर मग काढल्या आम्ही गाड्या वगैरे हो काढल्या थोडंसं पार्सल वगैरे हो घेतलं दुकानात गेलो हो एका थोडेसे शॉपिंग वगैरे हो केली तिकडे जाऊन बसू म्हटलं की असंच गप्पा वगैरे मारू ड्रिंक म्हणजे कोल्ड्रिंक्स वगैरे घेतले आणि बसलो तिकडं जात होतो आम्ही तिकडं हनुमान टेकडी आमच्या लोकेशनपासून होतं साडेचार पाच किलोमीटर तर वरती म्हणजे हनुमान टेकडी या लोकेशन अशी मी तुम्हाला आधी लोकेशन सांगून देतो ती लोकेशन कशी आहे एक डोंगर आहे वरती म्हणजे टेकडी आपल्याला तुम्हाला आता माहितीच असेल टेकडी काय राहते काय नाही तर वरती हिलवर होते ती मंदिर होतं हनुमानचं आणि त्याच्यासह होतं महादेवचं पण मंदिर आहे तिकडंच आणि त्या टेकडीच्या मागे एक थोडंसं जंगल टाईप एरिया आहे जिकडं सदर म्हणजे जास्त तर कोणी जात नाही लोक जास्त अवॉइड करतात हेडन प्लेस हां की कसं जंगल वगैरे प्राणी वगैरे या गोष्टींसाठी कोणी जास्त जात नाही त्या त्या रस्त्याला आम्ही टक टेकडीवर गेलो सगळं घेतलं गेलं मग देवाचे नमस्कार वगैरे घेतला मागे गेलो मागून रस्ता होता टेकडीच्या मागून रस्ता होता तिथं त्याच्या अजून तीनशे चारशे मीटर दूर तिथं मागे दगड आहे तीनशे चारशे जास्त सांगून दिलं कमी असेल काय दगड मोठे दगड आहे हिलवर दगड आहे ते तिथं आम्ही बसतो आणि त्या दगडांवर असं म्हणजे बाजूला झाड आहे की त्याची झाडाची सावली दगडांवर पडते तर आम्ही तिकडे दुपारी पण जातो संध्याकाळी पण जातो असं नॉर्मल आहे जाणं आणि डोळ्याचे खूप लोक जातच असतील तर ते त्यांना माहिती आहे कोणते मी कोणते दगड सांगतो काय सांगतो आहे तिकडं तीन दगडे आहे मोठे तिकडं आम्ही बसलेलो होतो चार जण होतो आमचे गप्पा वगैरे चालू होते काय नाही काय असं थोडंसं थंड मग असं एक दीड तास झाला आम्हाला तिकडं बसून बोलतो बोलतोय मित्र वगैरे तर मग थोडा वेळ झाला आता बसलो होतो अचानक तिकडं असा अनुभव झाला की थंडी वातावरण थोडं थंड होतं आहे बो तर नोटीस केलं आम्ही ते कारण की एवढं नॉर्मल जे आम्हाला आम्ही रोजचं म्हणजे मोस्टली येणं जाणं राहतं तर कळून जातं की काय कसं राहतं काय राहतं वातावरण इथलं तेवढीच काय पावसाळा उन्हाळा असं कुठलं होतं त्यातलं रोज त्यावेळेस होता उन्हाळाच असेल उन्हाळा होता वाटतं उन्हाळ्यामध्ये गारवा हां थोडं नॉर्मली येतोच गारवा नदी राहिली तर पण तो, तो थोडा जास्त होता थोडा वेळ आला पाच एक मिनटं झाले मित्र आम्ही चारच जण होतो तिकडनं थोड्या वेळाने त्या साईडनी जिकडनं आम्ही आलो त्या साईडनी एक बाबा आले वाईट त्यांचे कपडे होते आणि थोडंसं असं बघितलं त्यांना आम्ही मित्रांनी बघितलं माझा मित्र होता एक कौस्तुभ त्यांनी बघितलं त्या बाबांना बघून थोडंसं आम्हाला म्हणजे मला तर नाही वाटलं पण जो माझा एक मित्र होता कौस्तुक आणि अर्पित त्याला थोडंसं विचित्र वाटलं की हे बाबा इकडं कसं काय आले इकडं आमच्यात कावर बसले ते बाबा आमच्यासोबत बसून गेले गप्पा वगैरे आई पण असंच कॅज्युअली की हा बाबा काय म्हणता कुठं राहता काय राहता आपण नॉर्मली कोणी व्यक्ती आला आपल्यासोबत बसायला तर आपण त्याच्याशी दोन शब्द बोलतो तसंच आम्ही त्याच्याशी थोडंसं बोलायचा प्रयत्न केला बाबा आधी काहीच उत्तर देत नव्हते आम्ही बोलत होतो बाबाशी म्हटलं नाही नसेल देत बाबा उत्तर देत नसेल काही असेल टेन्शनमध्ये असतील बाबा त्यांचे त्यांचे आले असतील बसायला निसर्गाचं मजा घ्यायला आले असतील पण मग आम्ही पण त्यांनी त्याजवळ एवढं लक्ष नाही दिलं आम्ही आमचे आमचे गप्पा मारतो आहे मग तो आमचा एक मित्र होता कौस्तुभ नावाचा त्यांनी मला इशारा म्हणजे सगळ्यांना सगळ्या मित्रांना इशारा केला की बाबा बाबाकडे हो काहीतरी डोळ्यातच आमचा इशारा होऊन गेला आम्ही बोल अजून बोलायचा प्रयत्न केला बाबांशी बाबा काय म्हणता काय नाही बाबा थोड्या वेळ तर बोलले नाही आम मग आम्ही आमचं आमचं बोलायला लागलो परत मग बाबा बोलले काहीतरी म्हणजे त्यांनी असंच मला एक्झॅक्ट आठवत नाही काय बोलत होते ते पण त्यांचा आवाज आठवतो मला आवाज त्यांचा खूप म्हणजे असं खूप जड आवाज होता असं नॉर्मल व्यक्तीचा आवाज आपल्याला कळून जातो की कसा राहतो माणसाचा आवाज त्याच्याहून अगदी म्हणजे वेगळा आवाज होता त्यांचा मग आवाज ऐकूनच थोडं असं शॉक लागलं ला थोडंसं म्हणजे नोटीस जास्त केलं गो बाबांना जास्त लक्षात आलं की काहीतरी वेगळे वे बो बाबा मग त्यांचं बोलणं ऐकत होतो आम्ही त्यांची आम्हाला लँग्वेज पण नव्हती नीट कळत काय बोलूच पण काहीतरी का आमच्याशीच बोलत होते ते पण काय बोलत होते त्यांची लँग्वेज नीट कळत नव्हती आम्हाला वाटत तर ते मराठीच होते असे सिंधी वगैरे मग हिंदी असे बोलणारे तर नव्हते वाटत मराठी त्यांचं अटायर पण म्हणजे मराठी आपले धोती वगैरे ते याच्यात होते म्हणजे परप्रांती वाटत नव्हते नाही नाही परप्रांती वाट ते वाटत नव्हते ते इथलेच होते तर बाबांशी बोलणं आमचं चालू झालं पण भाषा कोणाला कळत नव्हती hmm. मग एक मित्र होता तो म्हणे की काहीतरी वेगळे आवाज पण आपल्याला बाबांचा काहीतरी वेगळा वाटतोय कौस्तुभ नावाचा तो आम्हाला बोलला म्हणजे त्यांनी इशाऱ्यांमध्येच सांगितलं की बो जाऊ इकडनं पण आम्ही काय मजाकचे मजाक, मजाक मस्करीच्या मूडमध्ये होतो बसलो होतो आणि अजून वेळ बसायचं होतं घरी जाऊन जेवण करायचं होतं पण त्याला वेळ होता अजून तर मग बसलेलो होतो असंच मग एक मित्र होता आरपीत तर त्याचं थोडं राहतं त्याला हे जी गोष्टी आहे ते त्याला इंटरेस्ट आहे या गोष्टींमध्ये आणि त्यांनी अशा गोष्टी त्याच्यासोबत गळलेले पण आहे थोडेसे तर तो नेहमी अशा गोष्टी सांगत राहतो मला पण सांगत राहतो मित्रांना पण सांगत राहतो आणि त्याला आवडतो इंटरेस्ट पण आहे तर ते आता त्याला इंटरेस्ट कुठून आहे कसा आहे ते नाही माहिती पण हाय त्याला इंटरेस्ट मग त्याला असंच घरून फोन आला दो लवकर चालला होतो घरी रात्री जास्त वेळ बाहेर थांबत नाही त्याचे घरचे जरा स्ट्रिक्ट आहे त्याच्यामुळे त्याला घरून फोन आला पप्पांचा मग त्याला बोलवलं घरी ये येऊन लाग तो आता घरी हे टाईम झाला आहे तर मग तो मग पाच मिनटं थांबला तो तरी आम्ही त्याला थांबवलं बस अजून थोडं वेळ बस बाबापणे म्हटलं आपल्यासोबत थोडा वेळ बसू मजाक वगैरे तर आम्ही मजाकच्या मूडमध्ये होतो की हाय भाऊ बसलेले थोडे गप्पा वगैरे मारू असंच नॉर्मली आम आमच्यासोबत म्हणजे आम्ही दुसऱ्या पण मंदिरात बसायचो तर तिकडं पण असे विवस्कर बाबा लोक येत राहायचे काय नाव वगैरे त्यांनी आठवत आता पण येत राहायचे तर त्यांच्याशी आम्ही बोलत राहायचो तसंच आम्ही या बाबांना पण तसंच समजलं की असंच आले भाऊ बसले गप्पा वगैरे मारू आम्ही मग मा थोडा वेळ झाला आरपीत निघाला घरी मग आम्ही तीन उरलो तिथं यश मी आणि कौसुभ होतो आणि ते बाबा होते मग तो कौसुक केव्हाचा आम्हाला सांगतो आहे खूप वेळ झाला त्याला सांगून की चल आता इकडनं जाय जायला पाहिजे आरपीत पण चालला गेलं बाबा शांत होते आम्ही पण आमचं आमचा गप्पा मारत होतो आणि यश पण मजाकमध्येच होता तो आम्ही दोघं भाऊ सिरियसली नव्हतो घेत त्याला तर मग बाबांनी अचानक आवाज कळला आणि यावेळेस त्यांची भाषा पण कळली ते मराठीत बोलले की ओ, तो कुठे गेला म्हणे अर्पितबद्दल विचारत होते तो चालला गेला होता त्याला इकडं बोलवून म्हणजे तो कुठे चालला गेला मग आणि आवाज इतका जड असा थोडासा वेगळा आवाज आम्हाला आम्ही थोडं घाबरलो की काहीतरी हाय हे असं कसं काय बोलत आहे आणि त्याच्याबद्दल कावर विचारत आहे आम्हाला तर मग मी थोडं सिरियसली घेतलं की वाटलं असं असं काय होऊन गेलं अचानक हे बाबा तर असं बसलेले होते असं काही नव्हतं त्याच्याबद्दल विचारायला लागले आणि जास्तच आम्हाला असं की एकदम डीप जाऊन विचारता येते की सांगच भाऊ फोर्स करताय की तो कुठे गेला तो कुठे गेला काय गेला आम्ही काही त्याला सांगितलं नाही हो गया म्हटलं घरी गेला म्हटलं तो एवढं सांगितलं आणि कसून म्हणे आता चल म्हणे इकडनं आणि आता यावेळेस तो खूप घाबरलेला आहे मला त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं आणि मी पण आतून मी दाखवत नव्हतो पण मी पण आतून गा आतून घाबरलेलो होतो आणि मग म्हटलं चला आता वेळ पण झाला आहे आता आपण निघू म्हटलं इकडनं मग आम्ही उठायला उठालो निघालो तिकडनं दगड होते दगडावरनं सेफली उठायचं होतं आम्हाला कारण की खाली जर थोडंसं जरी बॅलेन्स चुकला तर खाली डायरेक्ट पडू खाई पडलो म्हणजे विषय सांगतो तिकडं असं असं ते लोकेशन होतं तिकडनं आम्ही सेफली जरा निघालो आणि बाबा तिकडं सेफ लोकेशनला बसलो ते आम्ही इकडं होतो मग त्याच्यामुळे पण अजून भीती वाटत होती की काही बी होऊ शकतं बाबा कोण आहे काय माहित नाही धक्का पण लागू शकतो काही पण होऊ शकतं मग हे झालं सगळं उठलो निघत होतो मग टॉर्च आमच्याकडे मोबाईल होते टॉर्च लावली तुम्ही निघाले एवढे वेळ किती झाली असेल त्यावेळेस वेळ झाली असेल नऊ सव्वा नऊची वेळ झाली होती जे हो ते म्हणजे प्रॉपर अंधार अंधार खूप डार्क अंधार होता आणि मंदिरच्या लोकेशनहून आम्ही दूर होतो मंदिर पण तिकडं पुढंच होतं पण मंदिराजवळ लाईट वगैरे असतात ना ते सगळं दूर होतं तर अंधार होऊन गेलेला होता आणि थंडी पण खूप जास्त जाणवायला लागली होती नॉर्मलपेक्षा जास्त वाटत होती पण आम्ही इग्नोरच करत होतो नदीमुळे कारण की नदी राहते बाजूला तर वातावरण थंडच राहतो मग आम्ही निघायला सुरुवात केली तर रस्ता असा होता वाट जी होती ती एवढीशीच होती चालायला म्हणजे एकच मनुष्य ॲट अ टाइम चालू शकतं दुसऱ्याला जाग आणि या साईडला आहे डो वरती हिल होतं डायरेक्ट म्हणजे खाली पडलो की डायरेक्ट डेड आहे एवढी वाट होती आणि आजूबाजून म्हणजे या साईडला काटे म्हणजे जा चालायला जागाच नाही एकदम दाट जाडं काटे आणि खाली पण असं म्हणजे टॉर्च याच्यासाठी लावली होती की कोणते जीव वगैरे राहू शकतो साप वगैरे राहू शकतो साप मिन्स त्याला बघून घेऊ आपण त्यासाठी मी टॉर्च लावली मी अजूनपर्यंत एवढं काही मला भीती जाणवली नव्हती पण तो जो मित्र होता तो खूप घाबरत होता मग आ तेव्हा पण मी म्हणजे बाबांनी विचारलं एवढा आवाज वगैरे वेगळा वाटला थोडंसं स्ट्रेंजनेस आम्हाला फील झालं मग त्याच्यानंतर मग मला पण थोडे भीती मनात बसली होती मग मी हा सगळ्यात आधी आमच्या म्हणजे तीन जण होतं ना सगळ्यात आधी पुढं कौतुक होता मिडलला यश ला होता यश आलं माझा भाऊ आणि मी लास्टला होतो आम्ही निघत होतो मग हळूहळू पहिले आधी आम्ही हळूहळू निघालो कारण की सेफली जायचं होतं आणि ते थोडं रस्ता थोडा लाँग होता असं एवढं छ शॉर्ट डिस्टन्स नव्हतं ते तर सेफली जात होतो टॉर्च वगैरे लावली होती तिघांनी खाली बघून जात होतो मग आणि इंटेंशन आम्ही तिकडनं उठलो याचमुळे होतं की की ते बाबा थोडेसे वेगळे वागत होते त्यामुळे उठलो होतं तर मग चालता चालता मी बघितलं मागे म्हणजे मला ना थोडासा आवाज आला ते येत नाही का पिच्चरांमध्ये वगैरे दाखवतात बुशेसचा आवाज हे चालायचा आवाज अवलंचा आवाज हां तसंच मला पण आला मग आणि मला वाटलं दुसरा पण आवाज राहू शकतो की कोणता जीव असेल काही असेल कुत्रं वगैरे हो असेल जनावर तर बघितलं मागे तर बाबा होते म्हणजे बाबा तेव्हा दूर होते पण आवाज मला असं येत होता की बाबा जवळच आहे माझ्या मागे चालतंय गो तरी आणि बाबा असतील तिकडे त्या स्पॉटला ते जिकडं आम्ही बसलेलं होतं ते तिकडंच बसलेले होते उभे होते म्हटलं मागे बघून घेतलं एकदा म्हटलं लवकर जाऊ म्हटलं आता आम्ही थोडासा वेग धरला जो पुढचा आहे तो म्हणजे असं ऑलमोस्ट पळायला लागला आणि हा आणि मीच होतो मागे म्हणजे माझा भाऊ आणि मीच मागे होतो तर मग याला म्हटलं यश लवकर चल म्हटलं कारण की मागून आहे ना काहीतरी आवाज येत आहे नाही म्हणे काहीच नाही काहीच नाही असं तो म्हटला मला काही नाही आहे इकडं काही नाही मग पुढे अजून थोडा रस्ता पुढे क्रॉस झाला मग अजून जोरात आवाज यायला लागला आणि मग आता मी परत एकदा म्हटलं मागे बघू का नको मी इथे पिक्चर बघितले मागे बघितलं तर काहीतरी किस्सा होऊन जातो असं घडून जातं मग म्हणून मी त्या वि तो विचार करून मागे बघत नव्हतो पण तरी बी मला असं स्ट्रॉंगली फील झालं की एकदा मागे बघून घेऊ एकदा बघून घेऊ बघून घेऊ पण मी तरी बघत नव्हतं मग या आवाज जोरात यायला लागला बघितलं मग बापा डायरेक्ट तिकडनं इकडं आमच्याडा एक्झॅक्ट मागे एक्झॅक्ट मागे मग मा मी त्यावेळेस एकदम पूर्ण प्रकारे घाबरून गेलो शंभर टक्के घाबरून गेलो डायरेक्ट की म्हटलं आता लवकरच जावं लागेल इकडनं मग आता म्हणजे एक्झॅक्टली कुठं एक्झॅक्ट म्हणजे मागे एक हाताच्या दुरीवर मागेच उभे होते पण असं नाही की तेंचा 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 ते मला असं की पॅरानॉर्मल वाटत होते भूत वाटत होते पण त्यांच्या बिहेवियर आणि त्यांचा आवाज त्यांचं ते थोडं जे काही त्यांच्यासह होतं आमचे ते थोडंसं संभाषण वगैरे झालं तर त्याच्यावरूनच ते कळून गेलं आणि यावेळेस ते डॅ तिकडनं एवढ्या स्पीडनी वृद्ध व्यक्ती नाही शकत ना आम्ही यंग आम्ही तर पळत पळत चाललो ते एवढ्या स्पीडने इकडं अचानक मागे होऊन गेले मग ते मला थोडं मग क्लिक झालं ही काहीतरी विषय इथं आता चित्र प्रकार घडलेला आहे मग आता इकडनं लवकर निघे निघण्यातच फायदा यावं मग निघालो पळायला लागलो मग आम्ही रिस्क घेऊन पाळायला लागलो तिकडं पाळायचं नाही राहत कारण की पायाचा थोडासा जरी पाय सरकला म्हणजे डेडून जाईल पडून जाईल माणूस खाली पडून जाईल दगडं खूप मोठे मोठे दगडं आहे खाली डोकं फुटू शकतं काही बी होऊ शकतं तर ब तरी पण आम्ही रिस्क घेऊन जण पळायला लागलो हा म्हणजे कौस्तुक तर आधीच पळत होता मग मी पण पळायला लागलो आणि हा होता मिडलला यश होता माझा भाऊ तर मग त्याला मा त्या मी पळत होतो मग ते त्याला आधीच त्याला बिनिऊ नाही त्याला कळत नव्हतं तो जास्त लक्ष देत नव्हता वाटतं त्या बाबांवर तर तो मला म्हणे नाही म्हणे काहीच नाही काहीच नाही म्हणे भूत वगैरे काही नाही इथं म्हणजे असं काहीच नाही म्हणे काही स्ट्रेंजनेस नाही आहे मग मी त्याला फक्त एवढं बोललो मी पळता पळता की मागे बघ म्हटलं एकदा मग मागे बघितलं तर बाबा आहे ना आमच्या मागे पळत पळताय बाबांना जवळ ना टॉर्च आहे ना, ना काय बाबांना रस्ता त्यांचा त्यांचा बरोबर माहिती की कुठं जायचं आहे कसं जायचं आहे एक्झॅक्ट ते टॉर्च लावून माणसाला तिकडनं जाणं मुश्किल राहतं पण ते आणि आम्ही आम्ही तर यंग आहे आम्ही स्पीडने चालत जाऊ ते इतक्या स्पीडने आमच्या मागे येत होते की त्यांचं इंटेन्शन आम्हाला तिकडंच धरायचं होतं आज ते क्लिअर जाणवत होतं त्या गोष्टीवरनं मग टाईम चेहरा वगैरे दिसतं का त्या बाबां चेहरा तर दिसला त्यांचा मला नॉर्मलच ते व्यक्ती वृद्ध व्यक्तींचा जसं नॉर्मल दिसतात तसंच ते ते पण वाटत होते आणि ज्यावेळेस ते तुमच्या मागे पोहोचतो त्यावेळेस चेहऱ्यावर काय दिसत होता त्यांचा ते चेहरा तेव्हा मला नीट स्पष्ट काही वाट दिसत नव्हता का थोडंसं काहीतरी म्हणजे बघत जरी होतो ना मी मागे तरी मला ते वेगळंच काहीतरी वाटत होते बाबा ते बाबा नव्हते दिसत जसं नॉर्मली ते बाबा तेव्हा तिकडं संभाषण करत होते ना तसे ते वाटत नव्हते बिलकुल मग बाबांचा तेव्हा चेहरा तुम्ही बरं आठवण करून दिली तेव्हा चेहरा त्यांचा ते माल कळला नाही काहीतरी वेगळं वाटत होतं आणि मी पण एवढं लक्ष नाही दिलं कारण की पुढे मी जो वाट चुकलो तर मी पडून जाईल खाली सुरसुरी तर खूप सेफ आणि तरी पण पळायचंच होतं दुसरं ऑप्शनच नव्हता कारण की फीलच असं होत होतं काहीतरी एनर्जी वेगळीच एनर्जी डार्क एनर्जी फील व्हायला लागली होती रात्रीचा वेळ होता पण मी असा विचार करत होतो समोरच महादेवचं मंदिर आहे बजरंगबलीचं मंदिर आहे तर काही इश्यू नाही आहे आपल्याला काही जीवाला काही धोका नाही आहे ह्या हा पण एक रिलॅक्स म्हणजे हा पण एक पॉईंट होता की मला चील करायला की एवढं काही विषय नाही येतं तरी पण ते फील इतकं स्ट्रॉंगली होत होतं म्हणजे बोलत नाही का आपलं एक पॉझिटिव्ह येतं निगेटिव पण असतं पुढं पुढं जाता जाता मग याला सांगितलं मी तुम्हाला बोललो की मागे बघ म्हटलं मागे ते बाबा खूप स्पीडली पुढे आले छोटंसंच एक मंदिर पण होतं मग पुढे एक मोठं मंदिर होतं मग ते आम्ही क्रॉस केलं मंदिर क्रॉस केलं म्हणजे आम्ही येतच होतो आता ओरिजिनल जे महादेवचं मंदिर आणि बजरंगबलीचं मंदिर आहे तिकडे आम्ही येतच होतो तुम्ही म्हणत हो तुमच्या बावाला बोलले की मागं बाब ना पुढं काय काढतं हां हां तर तर मग त्यांनी जेव्हा बघितलं मग त्याला कळलं की आकावर पळायला लागतोय त्याने बी जे तेच बघितलं जे मला बघितलं त्याला पण चेहरा काही बाबांचा क्लिअर वाटला नाही आणि ज्या स्पीडने ते बाबा पळत होते ना तर नॉर्मल यंग मुलगा पण त्या स्पीडनी पळू नाही शकत त्या स्पीडने ते वृद्ध व्यक्ती पळत होते आमच्या मागे मग आम्ही त्यांच्याहून स्पीडनी पोहोच शकत नव्हतं पण आम्ही त्यांच्याहून आधी निघालेलो होतो थोडा डिस्टन्स जास्त होता तर तो आम्ही डिस्टन्स कवर करून घेतला मंदिर एक आलं लकीली तिकडं एक मंदिर आहे ते बघितल्यानंतर तुमचं मला काय बोलला का तो, तो, बोल तो सुद्धा पळायला लागला मग त्यांनी जे तो बोलला नाही तो तो घाबरला त्याचशी तो घाबरला ते इन्सिड ते सीन बघून तो घाबरून गेला पूर्ण प्रकारे आणि आम्ही तो पण माझ्यासोबतच पळायला लागला ती यावेळेस तो माझ्याहून पुढे चालला गेला पळता पळता असं झालं मग मग सगळे आम्ही पुढे निघून गेलो एक साईडला राईट साईडला आमचं एक मंदिर होतं मोठं ते देवीचं होतं कुठलं मंदिर होतं एक्झॅक्टली मला माहीत नाही तिथं धुळ्यातले जे मुलं असतात ते तिकडं स्टडी करायला पण येतात मग त्या मंदिरची जी बाउंड्री म्हणजे ती आम्ही जे क्रॉस करून येतो तो रस्ता असा आहे की ते थोडीशी वाट तुम्हाला बोललो ते थोडीशी वाट वगैरे ते सगळे क्रॉस करून आलं ना ते एक मंदिर लागतं मग तिकडनं रस्ता मोकळा आहे आपण इझिली जाऊ शकतो तर असं काही तिकडं प्रॉब्लेम नव्हता पण मग त्या मंदिराच्या पुढे आम्ही आलो मग थोडंसं अजून पुढे गेलो पन्नास एक मीटर पुढे गेलो मग बघितलं की अजून पण ते बाबा येतात ते काही नाही आमच्या मागे जस्ट आणि तिकडं थोडंसं डिस्टन्स पुढे लोकं पण होते आणि महादेवचं मंदिर बजरंगवलीचं मंदिर पण तिकडं जवळच होतं तर बघितलं बाबा तर काही आलेले नाहीत बाबा त्या मंदिरची बाउंड्री त्यांनी क्रॉस केलीच नाही मग थोडंसं अजून भीती वाटली घाबरलो मग तिघेच आम्ही घाबरलो क्या वाड़ा की असं कसं होऊ शकतं आम्हाला आता आधी असं वाटत होतं की रात्रीचा अंधार आहे म्हणून आमच्यासोबत येत असतील असं काही असेल अजूनपर्यंत बिल्यू नव्हता या गोष्टीवर की कोणीतरी दुसरं राहू शकतं ते व्यक्ती पण ते मंदिर त्यांनी क्रॉसने केलं ना मग तो पॉईंट आम्हाला स्ट्रॉंगली वाटलं की शंभर टक्के काही ना काही प्रॉब्लेम आहे काहीतरी आहे इश्यू म्हटलं हे बाबा म्हणते काहीतरी फॉल्ट आहे एक ते बाबाने एक तर काहीतरी वेगळीच गोष्ट आहे तर मग मंदिर त्यांनी क्रॉस नाही केलं आम्ही मग निघालो तिकडनं घाबरून गेलेलो होतो तिघे जा त्याला मित्राला कॉल केला आर्पितला की आर्पित, आर्पित तुझ्याबद्दल विचारत आहे हे बाबा ना तुझ्याबद्दल विचारत होते काही झालं का मागे पुढे काही असं काही झालं का काही घडलं का मग तो म्हणे असं तर काही घडलं नाही पण काय विचारताय म्हणे ते काय म्हण तू जो विचारताय तू कुठे काय तुला बोलवत होते म्हटलं आम्ही त्याचं काही सांगितलं नाही तो गेला म्हटलं घरी एवढंच सांगितलं होतं त्या बाबांना मग निघालो आम्ही तिकडनं हो oh. पुढे परत एकदा दर्शन घेतले देवाचे गाडी वगैरे स्टार्ट केली गाडी लकीली के स्टार्ट होऊन गेली नाहीतर अशा वेळी गाडी स्टार्ट होत नाही गाडी स्टार्ट झाली निघालो खाली उतरती होती खूप मोठी उतरती राहते उतरती वगैरे गेली क्रॉस केलो हायवेला लागलो आम्ही मग घरी गेलो सगळेजणं आणि त्याच्यानंतर ना कोणी काही बोलणं रस्त्यात ना कोणी काही दुसऱ्या दिवशी ना कॉल काहीच नाही तुमच्यामध्ये काय डिस्कशन झालंच नाही का कशन नाही झालं फक्त आरपितला तेवढं आम्ही सांगितलं होतं की असं असं झालं आहे इकडं असं असं झालं तो तिकडनं तोच खूप घाबरून गेला कारण की तो या गोष्टीवर बिलिव्ह करतो तो घाबरला खूप आणि तुमच्या भावासोबत काय डिस्कशन झालं नाही हा हां त्याला विश्वास नव्हता तो मग ते त्यावेळी आम्ही घाबरलेलं होतं की आम्हाला असं बोल काही डिस्कस करू काही असं काही जा म्हणजे सुधरत जाधरत सुधरत नव्हतं काही विचार येत नव्हतं तसं तिघीजण असं घाबरलेलंच होतं एकदम म्हणजे की असं काही नॉर्मली गळत नाही ना आमच्यासोबत आम्ही जात राहतो असं काही नॉर्मली गळलेलं नव्हतं हे पहिल्यांदा असं काहीतरी झालं तर मग शांत होते तिघं जण शांत होतो गेलो घरी जेवण वगैरे केलं झोपलं घरी काही सांगितलं नाही आम्ही कुठं गेलो तर काय गेलो तो, का तो बिलकुल सांगितलं नाही मग दोन एक दिवस झाले म्हटलं काय त्या गोष्टीबद्दल माहिती तर घ्यावी लागेल असं काय झालं आपल्यासोबत असं कसं काय घडू शकतं तर मग एक दुसरा मित्र होता माझा निखिल वाघ म्हणून बावंतला आम तर त्याला मी त्याला सांगितलं की म्हटलं बा इकडे ना असं काहीतरी आमच्यासोबत झालं म्हटलं त्याला पूर्ण स्टोरी सांगितली मी प्रॉपर जे आता तुम्हाला जे सांगितलं ना ते त्याला एकदम तसंच सांगितलं मग तो म्हणे चल म्हणे जाऊ म्हणे मग आम्ही यावेळेस सकाळी गेलो अकरा बाराच्या दरम्यान तसंच थोडंसं गेलो दुकानात वगैरे गेलो तसं सर सगळं तसंच गेलं त्याच जागेवर गेलो मग जाताना यावेळेस लक्षात आलं म्हणजे तिकडं जात होतो मंदिर वगैरे क्रॉस केलं मागून रस्ता जायचा तर मग तेच बाबा जे आम्ही बघितलेले होते ते बाबा तिकडं चलं होते पण एक असं मंदिर टाईप केलेलं राहतं आता एक असे मंदिर दगडांमध्ये कोरलेलं मंदिर बनवलेलं राहतं ते भैरवनाथाचे राहत ते वेगळे ती वेगळी गोष्ट आहे पण हे मंदिर तशा टाईप होतं पण हे मंदिर जरा वेगळं होतं ते जे त्याच्यात जे बाबा होते ते एक्झॅक्ट ते सेम बाबा तसेच कपडे ते तेच होते आणि त्या मंदिराच्या आजूबाजूला थोडंसं असं व वेगळं काहीतरी आकृती वेगळी काढलेली काहीतरी लिंबू जे सुकलेले लिंबू असं असं नाही की आजच केलेले आहे असे खूप म्हणजे वेगळं दिसत होतं ते म्हणजे कोण आलं की हे जे ही जी व्यक्ती आहे तीच आमच्या मागे आलेली होती कालच्या दिवशी मग जवळपास आम्ही तपास करायचा पण प्रयत्न केला की कोण होते काय होतं असं इकडं कोण व्यक्ती असं काही होतं काही तर काही घडतं का मग तिकडं एक म्हणजे मंदिराचे बसलेले राहतात ना की जे मंदिराची सेवा करतात ते लोकं राहतातच मग त्यांनी सांगितलं तिकडं नाही जायचं राहत तुम्ही बरं गेले एक बाँड्री ठरवलेली नाही इकडं हनुमान टेकडी इकडे आहे तुम्ही तिकडं कशाला जातात म्हणे किती वेळा सांगितलं म्हणे लोकांना की तिकडं नाही जायचं राहत तरी पण तुम्ही गेले मग मग त्यांनी सांगितलं की ते जे व्यक्ती म्हणे ते दिसत राहतात म्हणे लोकांना आणि ते असं काही न घडतं घटना घडते अशी दरवेळेस प्रत्येकासोबत होत नाही घडत पण कधी ना कधी घडून येते आणि ते अशी मोठी बी एखाद दोन टाईम वाटतं तिकडनं कोणी पडून पण गेलेलं आहे अशाच गोष्टीमुळे म्हणजे मृत्यू वगैरे झाला का त्या माणसामुळे नाही आणि मृत्यू वगैरेचा तर मला काही माहीत नाही पण पडले असं त्यांनी मला सांगितलं घाबरून पडले का कसं पडलंय पण पडले एक 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 जण पडून गेला होता असं सांगितलं त्यांनी मला मग त्यांनी सांगितलं की ते जे बाबा आहे ते इथं त्या परिसरात फिरत राहिलं ती जी ती मूर्ती जी जिकडे त्यांची मूर्ती तशी मूर्ती आणि ती मूर्ती म्हणजे त्यांना पुजारींना पण म्हणजे जे बसलेले राहतात ना मंदिरात त्यांना पण माहीत नाही की कोणी बनवलेलं आहे काय त्यांना पण काय आयडिया नव्हती कारण की खूप जुनं वाटत होतं ते असं दगडाचं होतं एकदम दगडाचं पण ते कळत होतं की हीच फिगर होती ती जी काला मी बघितलेली होती मग कळलं की असं झालं ती ही घटना होती हा एक इन्सिडेंट झाला होता सगळे मग त्याच्यानंतर मग परत आम्ही तिकडं म्हणजे जाणं आवडच केला आता जातो पण तर या साईडलाच बसतो तिकडं काही जात नाही